नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे अनुजाज किचन मध्ये। आज आपण पाहणार आहोत दोडक्याची भाजी। तर दोडक्याच्या भाजीसाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात। 2 टेबलस्पून हरभरा डाळ घेतलेली आहे, चवीपुरते मीठ घेतलेले आहे, दोडका घेतलेला आहे, मी 1 टेबलस्पून मसाला घेतलेला आहे आणि 2 बारीक चिरलेले कांदे घेतलेले आहे। तर आता आपण वळूयात कृतीकडे। यामध्ये आपण ऍड करूयात तेल। तेल आपण थोडे प्रीहीट करून घेऊयात। तेल आपले प्रीहीट झालेले आहे, आपण यामध्ये कांदा ऍड करूयात। यामध्ये आपण मीठ ऍड करूयात। कांदा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपल्या कांद्याला सोनेरी रंग आलेला आहे। आता यामध्ये मी हरभऱ्याची डाळ ऍड करत आहे आणि आपला मसाला देखील ऍड करत आहे। हे मिश्रण एकजीव करून घ्या व्यवस्थितपणे। डाळ यामध्ये व्यवस्थितपणे भाजून घ्या जेणेकरून ती कच्ची राहणार नाही। ही डाळ तुम्ही 5 मिनिटं भिजत देखील ठेवू शकता किंवा डिरेक्टली टाकली तरी काही इश्यू नाही। आता यामध्ये आपण दोडका ऍड करून घेऊयात। दोडका 5 ते 10 मिनिटं आपण मीडियम फ्लेमवरती शिजवून घेऊयात। झाकण आपण काढून घेऊयात आणि आपली भाजी हलवून घेऊयात। अधूनमधून भाजी हलवत राहा जेणेकरून करपणार नाही। पुन्हा झाकण ठेवत आहे भाजीवरती। 10 मिनिटं झालेले आहेत आणि आपली भाजी पण शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता मी सर्विंग प्लेटमध्ये या भाजीला सर्व करते। सो गाईज, आपली भाजी रेडी आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे तुमच्या कमेंट्सद्वारे मला नक्की कळवा। तसंच बेल आयकॉनचे बटन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्या भेटीला येत राहतील। आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।